सर काय सांगाल, मनसेने आज वसई विरार मधील जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्याबद्दल सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आता याचं चित्र प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. सर्व पक्षांना इथे निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं होतं. आपणही या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपलं नेमकं मत काय? मी हे राजकारण बाजूला ठेवून मला जे आपले मित्र म्हणून मला मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला एक इन्व्हिटेशन पाठवलं होतं की आपण हे अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात एक प्रदर्शनी ठेवली आहे तर आपण यावा म्हणून मी इथे आलेलो आहे. खरं म्हणजे ही परिस्थिती बघता असं वाटते की जे वसई तालुका आपल्या हरित वसई म्हणून जे ओळखलं जात होतं त्याला काँक्रीटचं जंगल बनवून ठेवलं आहे 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये. तर खरोखर हे जे आपण जे प्रदर्शनी ठेवली आहे त्यातले जनतेनी ह्या वसईची जनतेनेही पाहायला पाहिजे की आज आपण कुठे आहोत आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चरचे ऐवजी ह्या अनधिकृत बांधकाम करून लोकांची काय हाल करून ठेवले आहे. ही खरोखर मी ह्या तुमच्या जी प्रदर्शनीचं कौतुक करतो. मी वसई विरारची जी दुर्दशा झालेली आहे अनधिकृत बांधकामांमधून ज्यामध्ये काही अधिकारी असतील किंवा इथले प्रस्थापित असतील त्यापैकी नेमकं आपण कोणाला सांगू इच्छिता की? सर्वात महत्त्वाचे म्हणजे असं आहे की अनधिकृत बांधकाम करणारा व्यक्ती अनधिकृत बांधकाम करणार, परंतु ह्या सर्व परिस्थितीत खरोखर जर कोण जबाबदार असेल तो डेफिनेटली महापालिकेचे अधिकारीच असतात, कारण त्यांची मनमानी त्याच्या समर्थनशिवाय हे काम होऊ शकत नाही. वसई विरारमधील अनधिकृत बांधकामांविषयी BJP यापुढे काही ठोस पाऊल उचलणार आहे का? आम्ही पण तुम्हाला माहिती आहे की वेळोवेळी ज्यावेळी आपली सत्ता असताना आम्ही 5 वेळी ह्यांना कमिशनरला तिथे मी बैठक लावली आपण ह्या अनधिकृतच्या संदर्भात, परंतु असे आहे की त्या ह्यांच्या काय सांगायचं त्याच्या शब्द जर मी वापरायला गेलो तर लोकांना वाटेल की अशी भाषाचा प्रयोग करतो. अशा प्रकारचे आपले महापालिकेत बसलेले अधिकारी आहात. वसई विरार अतिरिक्त आयुक्त आहेत जे आशिष पाटील, यांच्यावरती वेळोवेळी आरोप लावले जात आहेत, कारण का आशिष पाटील यांच्या वर्गातून हे अनधिकृत बांधकाम चालू आहे, तर आपण काय सांगणार? मी असा एक व्यक्तिगत म्हणून त्या अधिकारीला सांगणार नाही, पण डेफिनेटली त्या जेवढे महापालिकेचे अधिकृत 9 प्रभागमधले बसलेले सहायुक्त असू द्या, ते डेप्युटी कमिशनर असू द्या की ॲडिशनल कमिशनर की कमिशनर, कुठे ना कुठे सी सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जेव्हा माझी जेव्हा मंत्रालयात बैठक झाली होती तेव्हा आपले नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील साहेबांनी स्पष्ट भाषेत जेव्हा आपले लोखंडे साहेब कमिशनर असताना तेव्हा बैठक लावली होती आणि सर्व वकिलांना आणि सहायुक्तांना घेऊन आले होते, तेव्हा त्यांनी स्पष्ट भाषेत एवढं सांगितलं होतं अनधिकृत बांधकाम किंवा काही इनलिगल काम जेव्हा तुमच्या महापालिका क्षेत्रात होतं जबाबदार फक्त आणि फक्त कमिशनर असतो. वसई विरार महानगरपालिकेने जे हँडवॉश बनवले होते त्यातील तुम्ही एक पाहिला असेल हँडवॉश, या ठिकाणी त्याचा फोटो प्रदर्शन केलेला आहे, ते हँडवॉशही सगळ्या बंद आहेत, याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, त्या हँडवॉशच्या संदर्भात आमची युवा मोर्चाने चांगल्या प्रकारे सोशल मीडियावर आवाज उचलली होती, कारण ती ही केंद्र सरकारने दिलेली निधी होती आणि आपली महापालिकेच्या एवढे वर्षाचा मला अनुभव आहे की केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची जे काही निधी येते त्याचा दुरुपयोग करून अधिकाऱ्यांनी आपले खिसे कसे भरायचे हे चांगल्या प्रकारे त्या लोकांना ह्याची आवड आहे त्या लोकांना.